हाफली पाठवते जरा जवळ जवळ पाठवू शकले भाव लागला पण मला काय किती एकर आहे कांदा सगळा? आता हे धरून सगळा किती एक एकर आहे? एक एकर आहे सगळा, एक एकर झालं बोर्ड एवढं गाव ग्राम पंचायतला बोर्ड नाही एकदा त्यानंतर आधी काम करू. एखाद दावा घ्या हातात आम्ही काल परवा नामदेव लटपटे यांनी नगरला मार्केटला कांदा नेला असता 17 गोण्याची अवघी 1 रुपया पट्टी आली. आणि आता कालच्या याच्यामध्ये सरकारने सांगितलं की नाफेड सुरू आहे, नाफेड सुरू आहे, परंतु नाफेड नाशिकला कांदा नेण्यासाठी 100 रुपया का कोणीला खर्च आहे आणि इथं नगरला नेल्यानंतर 1 रुपया पट्टी हातात येती. तर शेतकऱ्यांनी नाशिकला कोणत्या मार्गाने न्यायचा आणि कसा न्यायचा आणि नेल्यानंतर तिथून माघारी यायचं कसं हा प्रश्न मोठा आहे. आणि त्यानंतर त्याबद्दल 1 रुपया पट्टी आल्यामुळं आम्ही सर्व गावकरी मिळून नामदेवच्या शेतामध्ये आलो आणि याबद्दल निषेध व्यक्त करत आहेत की शासनाने याबद्दल काहीतरी कार्यवाही करावी आणि जनतेला किंवा शेतकऱ्याला अनुदान स्वरूपी अनुदान द्यावं एवढी विनंती करतो. गावचा सरपंच नात्याने सांगतो की 22 गावामध्ये 90% लोक कांद्याची शेती करतात आणि त्याच्यावर उदरनिर्वाह चालू आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही पीक शेतकरी घेत नाही आणि ते पीक तोट्यात गेले त्यामुळं शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी आपलं शासनाने शेतकऱ्यासाठी काहीतरी योजना करून किंवा अनुदान स्वरूपात शेतकऱ्याला काहीतरी मानधन देण्यात यावं एवढं गावकऱ्यातर्फे मी विनंती करतो. नामदेव पंढरकर लटपटे राहणार 22 तालुका आष्टी जिल्हा बीड. कांदे घेऊन गेलो एका कोणीला 100 रुपये खर्च होत होतं, 17 गोणीचा आम्हाला 1 रुपया पट्टी आली. 2 दिवस तिथे होतं तर मला वाटलं 5-6 हजार रुपये येते पण तिथं जेवायसकट हे नाही भेटलं.